सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वप्रथम सर्वांना दंडवत प्रणाम। गेल्या 8 दिवसापासून अखंड चालू असलेला हा ज्ञानयज्ञ, या ज्ञानयज्ञामध्ये आपल्या सर्वांना हे ज्ञानयज्ञ प्रमुख उपस्थित करून दिलेले परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या योगाने, त्यांच्या असीम कृपेने आणि त्यांच्या प्रमुख बोधानंतर अनुसरण घेऊन येथे आपल्यासाठी हा ज्ञानयज्ञ उपलब्ध करून दिला, असे आमचे प्रमुख मार्गदर्शक सर्वज्ञ सेवावासनिक मंडळाचे अध्यक्ष माननीय ई श्री भाईदेव मुनी मानेकर महानुभाव, म्हणजेच आमचे पूर्वाश्रमाचे विश्वास भाऊनागरे, या सर्वज्ञ सेवावासनिक मंडळाचे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे श्री विजूभाऊ आहेर, नाशिक जिल्ह्याचे, नाशिक महानगराचे अध्यक्ष माननीय श्री किरणभाऊ भडंगे, विविध भागातून आलेले वासनिक नामधारक, मग कुणी कोल्हापूर जिल्ह्यातून, सातारा जिल्ह्यातून, कोणी नागपूर, अमरावती, वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे उपस्थित झालेले सर्व वासनिक सर्वांना दंडवत प्रणाम। सर्वप्रथम मी माझा परिचय देतो। माझे नाव भगवान विष्णू बारगजे। मी एक प्राथमिक शिक्षक आहे। नाशिकमध्ये पंचवटीमध्ये मी राहतो आणि आडगाव जे आपलं स्थानाचं गाव आहे तिथे प्राथमिक शाळेमध्ये मी शिक्षक आहे। 2000 या वर्षी माझी भेट डीएडला असताना एक महानुभाव पंथीय व्यक्ती अभंग खाडप यांच्यासोबत झाली। ते डीएडला आम्ही रूम पार्टनर होतो आणि रूम पार्टनर असताना ते नामस्मरण करायचे। मग नामस्मरण का करायचे तुम्ही, असं मी त्यांना प्रश्न विचारला, तर त्यांनी सांगितलं की मी महानुभावपंथी आहे। मग आम्ही सहज विचारलं तुम्ही महानुभावपंथी आहे म्हणजे काय करता, त्याच्यापूर्वी मला महानुभावपंथ वगैरे काही माहिती नव्हतं। आणि त्याच्यानंतर त्यांनी मला महानुभावपंथाची माहिती सांगायला सुरुवात केली। मग एक वर्षभर आमचे प्रश्न उत्तर चालायचे, त्यांनी बरस माहिती मला त्या प्रश्नाच्या उत्तरातून दिली। आणि दुसऱ्या वर्षी, 2 वर्षाचे डीएड असतं, दुसऱ्या वर्षी मी स्वतः देवपूजा करायला सुरुवात केली। उपदेश काही घेतला नाही, फलटणला आम्ही गेलो आणि दुसऱ्या वर्षी वर्षभर आम्ही देवपूजा केली। परत मग त्यांनी मला अजून जे काही राहिलेले प्रश्न असतील त्यांची उत्तरं दिले, म्हणजे आमचं ज्ञानाचं सारखं रोज काही ना काही उपक्रम चालू असायचा। आणि त्याच्यानंतर डीएड झाल्यानंतर जून 2003 साली मी उपदेश घेतला, महानुभाव संप्रदायामध्ये प्रवेश केला। आणि महानुभाव संप्रदायात प्रवेश केल्यानंतर ऑक्टोबरला मी इथं नोकरी लागलो नाशिकला, आणि ऑक्टोबरला नाशिकला नोकरी लागलो आणि डिसेंबरलाच माझी आणि भाऊंची इथे नाशिकमध्ये पंचवटीत भेट झाली। तेव्हापासून मग भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा ज्ञानाचं परिक्रमा पुढे अखंडित चालू ठेवली। गेल्या 20 वर्ष, आता त्याला 20 वर्ष झालेले या ऑक्टोबरला, आणि असा 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, प्रदीर्घ ही मैत्री, प्रदीर्घ असं मार्गदर्शन आम्हाला भाऊंचं मिळालेलं आहे। आजचा माझा विषय आहे जीवनात ज्ञानाचं महत्त्व, जीवनात आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची, सॉरी, आपल्या जीवनामध्ये शास्त्राची काय गरज आहे। तुम्हाला या थोड्याशा अल्पपरिचयातून लक्षात आलं असेल की आम्ही पूर्वी उपदेश घेतला त्यावेळेला आम्हाला फक्त विशेषांचं ज्ञान होतं, म्हणजे विशेष घ्यायचा, विशेष करायचा एवढ्या पुरतं माहिती होती। माझ्या मित्रांनी 2 वर्षभर ज्या काही गोष्टी असतील त्या सांगितल्या, परंतु खरं काय ज्ञान आहे, शास्त्राचं खरं जे ज्ञान असेल ते आम्हाला इथे आल्यानंतर भाऊकडून मिळेल। शास्त्राची गरज का आहे हा विषय आपला आहे। शास्त्र म्हणजे काय? ज्ञान। शास्त्राला इंग्लिशमध्ये सायन्स हा शब्द आहे। सायन्स म्हणजे शास्त्र आणि शास्त्र म्हणजे ज्ञान, विज्ञान, सर्व काही ज्ञानाचं त्याच्यामध्ये गोष्टी आल्या। मग शास्त्र आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये शास्त्र म्हटलं की कुठली गोष्ट येते? लीळाचरित्र, सूत्रपाठ, त्याच्यानंतर परंपरेने आपल्या जे काही आलेल्या पोथी आहेत,
ते सर्व पोथे येतात, त्याच्यामध्ये लिपी लिपीमधून जे शास्त्र आपलं आहे ते पण येतं. मग या शास्त्राची आपल्याला जीवनात काय गरज आहे, कशासाठी पाहिजे? तर आपण सुरुवातीला बघितलं शास्त्र म्हणजे ज्ञान. ज्ञान हे आपलं काय करत असतं, जीवनामध्ये गती देत असतं. आपण बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये असलो की आपल्याला ज्ञानाची गरज आहे. का गरज आहे? म्हणजे साधी पोळी जरी करायची म्हटलं तरी ती पोळी लाटण्यापासून तर ती भाजीपर्यंत ज्ञान गरजेचं असतं. आणि ती जर छान झाली तर म्हणजे त्या गोष्टीचं त्यांना पुरेपूर ज्ञान आहे हे आपण समजून घेतो. तसं आपल्या जीवनामध्ये शास्त्र, आपण मानभाव संप्रदायामध्ये प्रवेश केला, मानभाव संप्रदायामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर मग आपल्याला प्रगती करायची आहे मानभाव संप्रदायामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये, तर त्यावेळेला आपल्याला शास्त्राची गरज असते. मग या शास्त्राची गरज का आहे हे आपण लीळाचरित्रातल्या वेगवेगळ्या उदाहरणावरून बघू शकतो. लीळाचरित्रामधले अनेक पात्र, आता आपण सकाळी चिंतन करत होतो, सकाळची पोथी घेतली त्यावेळेला अनेक पात्रांची नावं आपल्याला भाऊंनी विचारली. मग त्याच्यामध्ये दोन पात्रांची नावं होती, म्हणजे एक पॉझिटिव्ह पण पात्र होते आणि निगेटिव्ह पण पात्र होते. पॉझिटिव्ह जे पात्र आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून घेतलं, मग त्या पात्रांची पण आपण नावं सांगितली. निगेटिव्ह पात्र पण आहेत की ज्या पात्रांनी आपल्या जीवनामध्ये परिवर्तनच करून घेतलं नाही. परिवर्तन जर आपल्या जीवनामध्ये करायचं असेल तर ते जे सकारात्मक पात्र आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून घेतलं त्यांचा आपल्याला इतिहास बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं आपण सगळ्यात आधी उल्लेख करू शकतो की नागदेवाचार्य. नागदेवाचार्य आहेत, पूर्वाश्रमीच्या नागदेवाचार्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते एक दरोडेखोर, त्याच्यानंतर अशा पद्धतीचे की कंटिन्यू त्यांच्या हातातून हिंसा पण घडली जायची. असं असताना ते जेव्हा दादोस त्यांच्या घरी आले, दादोस आल्यानंतर फक्त त्या दादोसांपासून आचार्यांच्या आईला आनंद मिळायचा. दादोस देवाच्या लीळा गोष्टी सांगायचे आणि त्याच्यापासून आचार्यांच्या आईंना आनंद मिळायचा. मग एके दिवशी आचार्यांनी पाहिलं की कुणीतरी व्यक्ती चप्पला तिथं दिसल्या आणि कुणीतरी व्यक्ती आतमध्ये बसलेला आहे आणि ते चर्चा करतंय. आचार्यांना खूप राग आला कारण त्यावेळेला ते तामस प्रवृत्तीचे जास्तीत जास्त होते. त्याच्यामध्ये त्यांनी मग विचारलं की तुम्ही काय सांगता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही जे आमचे श्री चक्रधर स्वामी आहेत देवाचं सांगितलं नाव. आणि त्यावेळेला त्यांना आचार्यांना सुद्धा आनंद मिळाला. आणि मग त्यांनी प्रत्यक्ष शेणाला येऊन जेव्हा भेट घेतली, भेटीनंतर आचार्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. मग त्यावेळेला आचार्यांची दादोसांवर सारखी बुद्धी होती, देवाला दादोसांना पण ते सारखेच मानायचे. मग देवांनी काय केलं, देवांनी आचार्यांना विचारलं की तुमची आमच्यावर दादोसांवर श्रीप्रभावावर कशी बुद्धी आहे. तर देव आचार्य काय म्हणतात, आमची तिघांवर सारखीच बुद्धी आहे. आणि सारखीच बुद्धी आहे असं म्हटल्यानंतर देवांनी फरक लक्षात आणून दिला. परब्रह्म परमेश्वर अवतार काय, श्री गोविंद प्रभू अवतार कसे आहे आणि दादोस एक जीव आहे. जीवामधला आणि परमेश्वरामधला भेद देवांनी आचार्यांच्या लक्षात आणून दिला. आणि लक्षात आणून दिला म्हणजे काय, हे परमेश्वराचे शास्त्र आचार्यांना सांगितलं देवाने. परमेश्वराचं शास्त्र आचार्यांना सांगितल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. जीवनामध्ये किती बदल झाला की आपल्याला एका परमेश्वराशिवाय गती नाही, एका परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय गती नाही, दास्य केल्याशिवाय गती नाही. आणि हे जे आपलं जीवन मिळालेलं आहे या जीवनामध्ये 84 लाख आपल्याला हे जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा असेल तर परमेश्वर ज्ञानाशिवाय गती नाही, हे पण आचार्यांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर माहीमभट्टांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. माहीमभट्टांनी स्वामींकडे आले, पहिली भेट डोमेग्रामला झाली. आचार्यांकडे काय ज्ञान कमी होतं का, खूप ज्ञान होतं आचार्यांकडे. आणि पण ते ज्ञान कोणतं होतं, त्यांच्याकडे शास्त्र होतं परंतु देवी देवतांचं शास्त्र होतं, परमेश्वराचं शास्त्र नव्हतं. आणि परमेश्वराचं शास्त्र त्यांना कसं मिळतं, प्रत्यक्ष परमेश्वराकडूनच ते त्यांना मिळालं.
देवासोबत जेव्हा त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली तर चर्चेअंती त्यांच्या लक्षात आलं की हे परमेश्वर अवतार आहेत आणि आपण जीव आहे. आणि मग त्यांनी त्याच्यानंतर काय केलं, रिद्धपूरला जाऊन दीक्षा घेतली, रिद्धपूरला जाऊन अनुसरले. शास्त्रामध्ये एक संप्रदायामध्ये असा चर्चा केली जाते की जर माहीम भटांनी ती ते अनुसरण जर देवाजवळ घेतलं असतं तर देवाजवळ जास्त चर्चा झाली असती, जास्त चर्चा मंथन झालं असतं, त्याच्यातून अजून जास्त काही शास्त्र निघालं असतं आणि ते आपल्याला अजून उपयोगात आलं असतं. त्याच्यानंतर असं एक आहे उल्लेख की देवच सांगतात की तुम्ही इथल्या वचन आहे की इथल्या दिसा आणि तिथल्या मासा, म्हणजे इथं एका दिवसामध्ये तुम्हाला जे काही गोमटे मिळालं असतं ते तुम्ही तिथं महिनाभर केलं, एक महिनाभर कृती केली, आचरण केलं, तर एक महिन्याने तुम्हाला ते तिथं मिळणार, ते तिथं एका दिवसामध्ये तुम्हाला मिळालं असतं. अशा पद्धतीने शास्त्राचं महत्त्व आहे. शास्त्राचे अजून आपण असं सांगतो की कुठली गोष्ट करताना आपल्याला ज्ञानाची गरज असते. पहा, कुठली गोष्ट करायची असेल तर ज्ञान असेल तर उपयोगाचं आहे. आता आपण हे पण एक ज्ञान आहे छोटस, त्याची त्यांना सखोल माहिती ती एडिटिंग कशी करायची, एडिटिंग केल्यानंतर फोटो लावणे, त्याच्यावर नाव टाकणे, त्याचं विस्तृत माहिती देणे, या गोष्टीचं त्यांना ज्ञान आहे. म्हणून त्याच्याशी प्रभावीपणे ते करू शकले आणि ते प्रभावीपणे करताय पण आहे. तसं आपल्याला जीवना आपल्या मानभाव संप्रदायामध्ये आपल्याला जर प्रगती करायची आहे तर एक एक गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं. मग त्याच्यामध्ये आता सुरुवातीपासून आपण घेऊ शकतो, आपण देवपूजा करतो, देवपूजा करण्याचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे, शास्त्र. त्याच्यानंतर देवपूजा करतो त्याच्या मग आपण ज्ञान घ्यायला सुरुवात करतो. मग कोणतं कोणतं ज्ञान घेतो आपण? सुरुवातीला गीतेचं ज्ञान घेतो, सूत्रपाठाचं ज्ञान घेतो, लीळाचरित्र वाचतो. लीळाचरित्र वाचताना अनेक लीळा पण आपण वाचत असतो. लीळा वाचताना आपल्याला बऱ्याच वेळेला लीळा समजत नाही सुरुवातीला. लीळा न समजल्यामुळे काय होतं, आपण विचार करतो आपण कुणाकडे तरी आपल्यापेक्षा जे ज्ञानी आहे त्यांच्याकडे गेले पाहिजे. ज्ञानियांकडे गेल्यानंतर त्या लीळांची माहिती घेतली पाहिजे. ज्ञानियांकडे जातो त्या लीळा अजून सखोलपणे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. अनेक सत्संगाला आपण जॉईन होतो, अनेक पोथींमध्ये आपण जातो आणि तिथं गेल्यानंतर चर्चा मंथन केल्यानंतर आपल्याला त्या लीळांचं पण ज्ञान व्हायला लागतं. लीळांचं ज्ञान झालं मग आपल्याला असं वाटतं आपल्याला सूत्रपाठ समजला पाहिजे, सूत्रपाठाचे सूत्राचे अर्थ समजले पाहिजे. अजून परत आपण ज्ञानियांकडे जर गेलो, ज्ञातविरक्तांचा जर संघ केला तर आपल्याला ते शास्त्र आपल्या जीवनामध्ये येतं. आता शास्त्र तर आपल्या जीवनामध्ये आलं समजा, आणि शास्त्र आपल्या जीवनामध्ये आलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये उतरणं पण ते गरजेचं आहे. जीवनामध्ये जर ते उतरलं शास्त्र तर त्याची फलनिष्पत्ती जास्त होते. अजून शास्त्र आपल्या जीवनामध्ये आलं तर काय परिणाम होतो बघा, आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास कसा वाढतो? माहीम भटांची स्मृती आहे, माहीम भट आणि नागदेव आचार्य एकदा रस्त्याने चालले होते. रस्त्याने जात असताना तिथं त्यांना एक अशी पैशांची गठडी टांगलेली दिसली आणि तिथं सूचना होती की जो कोणी शास्त्र चर्चा करेल, आमचा काही प्रश्न आहे, आमची काही शास्त्र चर्चा आहे, जो कोणी करेल आणि आम्हाला त्याच्यामध्ये हरवेल त्याला ही गठडी बक्षीस देण्यात येईल. म्हणजे शास्त्र चर्चा केल्यानंतर त्यांना हरवल्यानंतर तर ती कित्येक दिवस तशी टांगलेली होती. ती कुणी यायचं, कुणी ब्राह्मणयुक्ती यायचं ते बघायचं, निघून जायचं, नको आपल्याला काही शास्त्र ज्ञान नाही आहे, शास्त्राचा अभ्यास आपण काही केलेला नाही, त्यामुळे आपल्याला काही हे तोडणं होतं का नाही. तर माहीम भट्टांना तो आत्मविश्वास होता. माहीम भट आले, त्यांनी चर्चा करायच्या आधीच ती गठडी तोडली. म्हणजे त्यांना माहीत होतं की मी इथं जिंकणारच आहे. कशामुळे तोडली? कारण त्यांनी शास्त्राचा अभ्यास केलेला होता, पूर्ण शास्त्र त्यांनी मुखोद्गत केलेलं होतं. ती गठडी तोडली आणि आपल्या आपल्या ठिकाणी नेऊन गेले. ते जे तिथले लोक होते ते बघितलं, हे गठडी कोणी तोडली? म्हणजे असे असे दोन व्यक्ती ते घेऊन गेले, त्यांच्याकडे गेले ते, आणि तुम्ही गठडी तोडली म्हणे. हो, का तोडली? म्हणे ते तर जिंकल्यानंतर तोडायची. मग तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही नाही जिंकलो तर मग. त्याच्यामुळे त्यांनी आधी ती तोडली, मग त्यांच्या शास्त्र चर्चा झाली. शास्त्र चर्चेमध्ये पूर्ण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिले. सांगायचं येतो काय की शास्त्र
आपण आपल्या जीवनामध्ये जर शास्त्र घेतलं तर अनेक ठिकाणी आपण जात असतो, त्यावेळेला तेवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो की 100% आपण कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो। त्याच्यानंतर एक वेळ अशी आहे की शास्त्राने आपण मृत्यूवर सुद्धा मात करू शकतो, अशी एक स्मृतीच आहे, माईम भटांची स्मृती आहे। माईम भट आणि त्यांचे एक सहकारी, त्यांनी मौन व्रत धारण केलेलं होतं, म्हणजे बोलायचं नाही, मग मौन व्रत धारण केलेलं होतं, भिक्षा ते मागायचे आणि त्यांची परिक्रमा चालू होती। परिक्रमा चालू असताना तेथे राजाच्या घरी चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर ते शोधण्यासाठी मग चोर शोधण्यासाठी तेथले गुप्तहेर वगैरे त्यांचे सैनिक निघाले। मग त्यांच्यामध्ये यांना हे दोन भिक्षुक दिसले, त्या भिक्षुकांच्या अंगावर त्यांचे वेगळे वस्त्र, त्यांनी त्यांना पकडलं, कुठले काय विचारलं, यांचं मौन व्रत, हे काही बोललेच नाही। आणि मग त्यांना वाटलं की हे बोलत नाही म्हणजे काहीतरी दोषी असावे, म्हणून त्यांनी त्यांना पकडून नेलं आणि त्यांनी त्यांच्यावर त्यांना पकडून तुरुंगात टाकलं आणि आता त्यांना शिक्षा देणार, अक्षरशः मृत्यूदंड देणार एवढं ठरलं। मृत्यूदंडाची वेळही आली तरी ते मौन सोडायला तयार नाही। आणि त्याच वेळेला माहीम भटांचे जे दुसरे सहकारी आहेत ते विचारतात की आता आपण मृत्यूला सामोरे जायचं का, शेवटच्या घटकेला त्यांनी ते मौन तोडलं, आता मृत्यूला सामोरे जायचं का, कारण आता शास्त्राने मारणार आपल्याला आणि आपलं आपण शास्त्राने परिपूर्ण आहे। मग त्यांनी सांगितलं की कशाने तरी मरणच आहे, शास्त्राने मरणं आहे, नाही तर मग शास्त्र घेऊन तर आपण मरणारच आहे, कारण आपल्याला मृत्यूला गाठायचंच आहे। मग त्यावेळेला त्या लोकांच्या लक्षात आलं की हे कोणी साधारण व्यक्ती नाही आहे, मग ते त्यांच्या राजांकडे त्यांना घेऊन आले आणि त्यांच्या लक्षात आलं की हे भटमार्गाचे आहेत। म्हणजे फक्त दोन शब्द ते बोलले, कशातले बोलले, शास्त्रातलेच। शास्त्र काय करतं, मृत्यूवर सुद्धा मात करण्याची ताकद शास्त्रामध्ये आहे। आपल्याला मृत्यूवर मात नाही करायची, आपल्याला तिकडेच जायचं आहे जीवनामध्ये, मृत्यूकडे आपली वाटचाल चालू आहे। परंतु कठीण प्रसंग झाला आला तर त्या कठीण प्रसंगाला निभावून नेण्याची ताकद शास्त्रामध्ये आहे। त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की आपण आता बघतोय, बघा जीवन जगत असताना आपल्या समोर काही व्यक्तींचं उदाहरण असतं की त्यांनी शास्त्र घेऊन कसं जीवनामध्ये परिवर्तन केलं। मग शास्त्र घेऊन परिवर्तन आमच्या डोळ्यासमोर सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आपले भाऊ आहेत। भाऊ म्हणजे विश्वास भाऊ आम्ही त्यांना पूर्वी म्हणायचो आणि आताही आम्ही त्यांना भाऊच म्हणतो। 2003 पासून आमचा परिचय आहे। तर भाऊंनी काय केलं सुरुवातीला, भाऊंनी आजच सांगितलं की नवरात्र हा आमच्यासाठी एक चांगली संधी असायची। मग नवरात्रामध्ये आम्ही कुठं गेल्यानंतर एक विषय घ्यायचा आणि विषय घेऊन तो विषय कम्प्लीट करायचा, म्हणजे काय व्हायचं, शास्त्राचं ज्ञान ते मिळायचं आपल्याला। त्यांनी ते घेतलं आणि त्याच्यातून त्यांचं वाचन तर कंटिन्युअस होतं। कुणी भिक्षुक आले, मी बघितलेलं अनेक वेळा, कुणी भिक्षुक आले की ते त्यांच्याशी ज्ञानाची चर्चा कंटिन्यू करायची। त्याच्यामुळं काय व्हायचं, त्या ज्ञानाचं घुसळण मिसळण चांगल्या पद्धतीने व्हायची आणि त्याच्यातून त्यांचं ज्ञान नूतन 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 होत गेलं। त्याचा परिणाम काय झाला की एक एक पायरी चढत गेले आणि त्या ज्ञानाचं पुढे काय आहे, आधी वेद, आपण दर्शन, विजयभाऊंनी सांगितलं की सुरुवातीला दर्शन, मग वेद, मग बोध आणि मग अनुसरण, मग चौथी जी पायरी अनुसरणाची ती पण पायरी भाऊंनी पूर्ण केली। आणि ज्ञानाचं जे सत्र आहे, आता त्यांनी ज्ञान घेतलं, शास्त्र घेतलं। आपल्या जीवनात शास्त्राची काय गरज आहे की आपल्याला देव मिळवायचं आहे, आणि देव मिळवायचा असेल तर शास्त्राचं ज्ञान घ्यावंच लागेल, आणि ते त्यांनी घेतलं। देव मिळवण्यासाठी ती परिक्रमा त्यांनी चालू केली। मग एकट्याने घेऊन तेवढ्यापुरतं थांबायचं आहे का, ते एकट्याने घेऊन ते थांबले नाही, अनेक व्यक्तींना उपदेश घेण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं, परावृत्त केलं आणि अनेक व्यक्तींना त्यांनी उपदेश दिला, बरं, उपदेश घेऊन पण थांबले नाही। मग उपदेश द्यायचा आणि थांबायचं नाही, त्याला दोन पुस्तकं द्यायचे, त्यांना उपदेश घेतल्यानंतर काय कृती केली पाहिजे हे पण सांगायचं। आणि त्यांनी जे महत्त्वाचा उपक्रम चालू केलाय की यूट्यूबच्या माध्यमातून कित्येक लोकांना ज्ञान देण्याचं काम करतात, ज्ञान घ्यायचं आपल्याला, आपल्याला समजलं की आपल्या जीवनामध्ये शास्त्राची गरज आहे, मग शास्त्र मिळणार कुठून, शास्त्राचं ज्ञान मिळणार कुठून, देवाचं ज्ञान मिळणार कुठून। तर आता आपला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडिया वाढलेला आहे, सोशल मीडियामध्ये
युट्यूबच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपल्याला ज्ञान मिळतं, परंतु ते पण कुठलं ज्ञान आपण घेतलं पाहिजे, भाऊंचे जे सत्संग असतात ते तुम्ही बघितलेले आहेत, त्या सत्संगाच्या माध्यमातून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात, आणि असे अनेक व्यक्ती आहेत महाराष्ट्रामध्ये की ते कंटिन्यू भाऊंचे सत्संग ऐकतात, आणि भाऊच्या सत्संगाचा जो आशय तो काय आहे की सर्वसामान्य जो वासनिक आहे, सर्वसामान्य जो नामधारक आहे, जो ईश्वराला अनुसरण्याची ज्याची तळमळ आहे, अनुसरायचं आहे, तर त्यांनी प्राथमिक लेवलला राहून कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन ज्ञान कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन देवाला मिळवण्यासाठी काय कृती केली पाहिजे, याचं सखोल अशा पद्धतीने ज्ञान त्यांनी यूट्यूबवर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये अजून एक व्यक्ती आहे, ते म्हणजे ढोऱ्या डोंगरामध्ये राहतात ही श्री तपशिवराज पंजाबी, ते पूर्वाश्रमीचे दुधाडे काकाजी म्हणून परिचय आहेत, तुमच्यापैकी काही जण त्यांना ओळखत असतील. तर काकाजींनी काय केलं, ते सरकारी दवाखान्यामध्ये कामाला होते आणि उपदेश त्यांनी घेतलेला होता, परंतु त्यांना असं जाणवलं की आपल्या जीवनामध्ये शास्त्राची गरज आहेच, म्हणून ते VRDला जे बाईजींचा आश्रम आहे तिथं ते गेले, स्वतः तिथं जाऊन त्यांनी बाईजींशी चर्चा केली. मग बाईजींनी सांगितलं तुम्ही आधी लिपी शिका, लिपी शिकायला सुरुवात केली, लिपी शिकले आणि जे शास्त्राचं ज्ञान आहे, पाची स्थळ आहे, ते पाची स्थळाचं ज्ञान, लिपीमधलं ज्ञान वयाच्या 40 वर्षापर्यंत त्यांनी अनुसरण घ्यायच्या आधीच पूर्ण केलं, आणि त्याच्यातून त्यांना जाणवलं की अनुसरण घेणं अतिशय गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर 44 वर्षे त्यांनी अनुसरण घेतलं, अनुसरण घेतल्यानंतर वांबोरीच्या आश्रमामध्ये ते राहिले, वांबोरीच्या आश्रमामध्ये परत त्या ज्ञानाला एक पाळी फिरवली आणि कुठल्याच आश्रम त्यांनी स्थापन केला नाही, आश्रमामध्ये कुठे कंटिन्यू खूप तर खूप महिना भरायले असतील. पूर्ण स्थान जे आहेत, पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे काही स्थानं आहेत ते पायी फिरून त्यांनी 3 पायी फिरलेले, पायी फिरून त्यांनी पूर्ण स्थान वंदन केलं. आज त्यांना जर विचारायला लागलं तर कुठलं स्थान कुठे आहे, त्या स्थानावरची कोणती लीळा आहे, त्या स्थानावरचे कोणते व्यक्ती आले, ते सगळं इत्यंभूत ज्ञान ते सांगतात. आणि त्याच्यानंतर ज्ञानाचं पुढची फलस पुढची काय पायरी आहे, तर आपण डोंगरामध्ये राहून दऱ्याखोऱ्यामध्ये देह क्षेपला पाहिजे, ही पण तयारी त्यांनी केली. ही तयारी करून आज 4th वर्ष त्यांना चालू आहे, तिथे आजारी असून देखील ते तिथं आपलं देह क्षेपण्याचा प्रयत्न करत आहे, आणि तिथे त्यांनी निश्चय केलेला आहे की आता इथेच आपलं देह जाणार आणि इथेच आपण जीवनाचा शेवट करणार. तर सांगायचा हेतू काय की ज्ञानाने आपण व्यक्ती परिपूर्णत्वाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्याची फलनिष्पत्ती होते आणि परिणामी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं. आपल्याला जे ईश्वर प्राप्ती करायची आहे, आता ईश्वर प्राप्ती करणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही, साधी पण गोष्ट नाही. आपण सहज विचार करतो का असं कुठलंही एक पायरी, परंतु त्यासाठी आतोनात परिश्रम करावे लागतात, आतोनात. मग उठता बसता झोपता केव्हाही आपल्याला त्या ज्ञानासाठी तयारी करावी लागते, प्रयत्न करावे लागतात अनेक वेळा. आता आपले अनेक ठिकाणी प्रयत्न असतात, मग कोणते प्रयत्न असतात, ज्ञानासाठी तर आपण प्रयत्न करतोच, मग आपण उपहारासाठी प्रयत्न करतो, आपण स्थानवंदनासाठी प्रयत्न करतो, आपण ज्या पोथीच्या ठिकाणी जातो तिथेही प्रयत्न करत असतो, वेगवेगळे प्रयत्न आपले चालू असतात, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न आपला असला पाहिजे की ज्ञान घेणं, शास्त्राचं ज्ञान घेणं हा आपला प्रयत्न असला पाहिजे. आता शास्त्राचं ज्ञान जे पूर्वी बंदिस्त होतं ते आता एकदम खुलं झालेलं आहे. मग खुलं झालं म्हणजे काय झालं, पुस्तक रूपाने ते आलेलं आहे, अनेक पुस्तकांमधून आपल्याला ते बघायला मिळतं, पुस्तकातून आपण वाचलं जरी तरी आपल्याला अनेक ठिकाणी ज्ञान मिळतं. भाऊंनी पण जे 4 पुस्तकं लिहिलेली आहेत त्या 4 पुस्तकांमध्ये देह क्षेपण्याचं ज्ञान आहे, साध्य साधना हे पण एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पण जीवन जगताना ज्ञानाची किती गरज आहे, जीवन जगताना ज्ञानाचा तुमच्या जीवनामध्ये कसा फायदा होणार आहे याचं डिटेल ज्ञान त्यांनी त्या पुस्तकांमधून दिलेलं आहे.
तर अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये शास्त्राची अतिशय आवश्यकता आहे. शास्त्राचं ज्ञान जर आपण घेतलं तर आपली प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण जे शास्त्राचं ज्ञान आहे ते घ्यायला पाहिजे. शास्त्राचं ज्ञान मग काही लिपीमधून पण आपलं पाचवी स्थळाचं ज्ञान आहे. लिपीमध्ये आपल्याला जर लिपी शिकता आली लिपी पण घेता येते. त्यानंतर तेच पाचवी स्थळाचं ज्ञान मराठीमध्ये पण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठीमधून उपलब्ध झालेलं ज्ञान पण आपण घेऊ शकतो. ज्ञानाचा परिणाम कसा होतो बघा. माझ्या जीवनामधलं उदाहरण आहे की काही सूत्रांना धरून मी चालत असतो. म्हणजे जीवन जगत असताना आता देवता भक्ती वगैरे इतर सुटलेले असतात, परंतु काही थोडे थोडे एक एक सूत्र जर आपल्याला पाळता आले तर पाळण्याचा आपण प्रयत्न करतो. तसं मी एक सूत्र पाळण्याचा कंटिन्यू प्रयत्न केला. तो म्हणजे कोणता, की देवाचं सूत्र काय आहे, भांडते दोघे अन्याय. जे भांडण करतात ते दोघे अन्याय, म्हणजे दोघं चुकीचे, त्यांच्याकडून न्याय होऊ शकत नाही. मग माझ्या जीवनामध्ये माझ्या कौटुंबिक याच्यामध्ये प्रसंग आला, आणि कौटुंबिक याच्यामध्ये प्रसंग आल्यानंतर वादाचा प्रसंग निर्माण झाला. किरण भाऊ पण त्या दिवशी होते आणि मी किरण भाऊवर खूप चिडलो त्या दिवशी. मी विचार केला की मी किरण भाऊवर एवढं चिडलोय, विषय माझ्या कुटुंबाचा आहे, मी त्यांच्यावर चिडलो, पण त्यांनी अजिबात चिडले नाही. ते अतिशय शांततेने त्यांनी त्याला उत्तर दिलं, अतिशय शांततेने मला समजून सांगितलं. मी विचार केला की हे तर अतिशय पूर्वी खूप चिडायचे, भांडण पण करायचे, परंतु हे चिडले का नाही, का माझ्याशी वाद घालू शकले नाही. मग माझ्या लक्षात आलं की हा ज्ञानाचा परिणाम आहे, हा शास्त्राचा परिणाम आहे. शास्त्रामुळे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करून घेतलेले. आणि त्याच दिवशी त्या ढोरे डोंगरात आम्ही तेव्हा होतो, त्या दिवशी मी सभेमध्ये भाऊ पण होते, मी शब्द दिला की मी इथून पुढे जेव्हा केव्हा वादाचा प्रसंग येईल, भांडणाचा प्रसंग येईल, मी भांडणार नाही, मी वादच घालणार नाही. समोरच्याने किती वाद घातला, किती भांडला, तरी मी शेवटपर्यंत भांडणारच नाही. आणि तो प्रसंग तीनच महिन्यानंतर आला. तीनच महिन्यानंतर प्रसंग आल्यानंतर मी ती अशी भूमिका घेतली की भांडायचंच नाही. समोरच्याने किती जरी भांडला, किती दोष, किती आपल्यावर घाव घेतले, कितीही सांगितलं की तू चुकीचं आहे, आपलं आता मी म्हणतो माझं चांगलं असू शकतं, परंतु समोरच्याने समोरच्याला ते वाटलं की वा चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, किती घाव घातले तरी मी ठरवलं की आपण वाद घालायचाच नाही. आणि मग त्याची फलनिष्पत्ती अशी झाली की मला थोडी आर्थिक जड सहन करावी लागली, परंतु त्या प्रसंगातून मला ईश्वराने सही सलामत बाहेर काढलं. आणि मी एकच वचनाला जागलो की भांडते दोघे अन्याय, एकटा भांडणारा अन्याय नाही म्हटलं देवाने. दोघा मी जर वाद घातला असता तर देवाच्या वचनाला मी जागलो नसतो, मी अन्याय ठरलोच असतो समाजामध्ये सुद्धा, आणि देवाच्या नजरेत तर मी 100% अन्याय ठरलो असतो. म्हणून मी ठरवलं वाद घालायचं नाही, भांडण करायचं नाही. भांडण्याचे प्रसंग उपस्थित राहणारच आहे, जेवढं शांततेने मिटवता येईल तेवढं शांततेने मिटवण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यामध्ये मी तो प्रयत्न केला, मनापासून प्रयत्न केला, आणि त्याच्यामध्ये देवाने मला यशस्वीता दिली. त्याच्याबद्दल मी देवाचे धन्यवाद मानतो. आज या ठिकाणी मला सर्वदेश आवासनिक मंडळाच्या माध्यमातून जीवनात शास्त्राची गरज हा विषय मांडण्याची मला भाऊंनी संधी दिली, आयोजकांनी संधी दिली. तुम्ही अतिशय शांततेत ते ऐकून घेतलं. बोलण्यासारखं खूप काही होतं, परंतु प्रापंचिक धावपळीमध्ये मला जास्त काही त्याचा अभ्यास करता नाही आलं. मी प्रामाणिक कबुली देतो. आणि तरी तुम्ही छान पद्धतीने शांततेत ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.